तर सर तुम्ही आम्हाला सांगा, गुणवंत बाबा यांच्या जवळ कधी कधी येता आणि असा कोणता प्रसंग असला त्यावेळेसच येता की तुमची फेरी राहतेच? नाही असं काही नाही, माझी फेरी नसते राहत आणि प्रसंग वगैरे असं काही नाही. म्हणजे बाबांच्या भेटीचं जेव्हाही मला म्हणजे असं आवड होते की बाबाच्या भेटीला गेलं पाहिजे, आमचे बापाचे बाप आहेत ते, आमच्याकरता एवढे त्यांचे उपकार आहेत, तर एवढं सर्व कामधंदा आपण आपल्या संसारामध्ये गुंतून राहतो हमेशा, तर नोकरी पाणी हे ते सर्व तर परिवार हमेशा लागलाच राहतो, कार्य पण लागलं, परंतु त्यामध्ये वेळ काढून आपल्या बाबाच्या भेटीला गेलं पाहिजे, बाबा आमची आवड करते म्हणून मी कधीही उठतो आणि येऊन जातो. अच्छा. हो, आणि मला येथे राहून काहीतरी थोडंसं सेवा करून काहीतरी बाबाचं कार्य करून जे मला मिळते मी करतो आणि त्या मला आत्मिक खुशी होते. आणि तुम्ही जे गुणवंत बाबांचे जे कार्य करता, जे गुणवंत बाबांची सेवा करता, ते सेवा केल्यानंतर तुम्हाला म्हणजे कसं मनाला फिलिंग कशी होते? सेवा म्हणजे मी अशी कोणी विशेष म्हणजे अशी सेवा नाही करत, कोणी झाडू पोछा वाटलं तेच करतो, काही थोडंसं पोछा लावणं किंवा बाबाचं काही गवत उपडणं किंवा कसे मला जे काही आवडलं ते मी करतो. बस सकाळी उठून त्यांची आंघोळ किंवा त्यांचं असं अभिषेक करावा किंवा काय करावं, आपलं बिजू बाबा त्यांचे सेवक आहे त्यांची आंघोळ करावी, कोणी त्यांनी सांगितलेलं काम करावं, आपल्या मनाने काही करीत राहतो आणि करून मला जी आत्मिक खुशी होते त्याच्या कोणी मी त्याला बखान नाही करू शकत, तुम्हाला म्हणजे सांगू नाही शकत की मला किती खुशी होते. तर मला असं कोणतंच काम करून खुशी नाही जेवढं देवाच्या काम करून खुशी होते, कारण की देव माझ्या पाठीमागे 24 तास उभा राहते ना, तर मग त्याचं काम केलंच पाहिजे. तर सर तुम्ही बाप सांगन तेव्हाच केलं पाहिजे असं काही नाही, लेकरांना आपल्या मनाने केलं पाहिजे. बरोबर. तर सर तुम्ही आम्हाला सांगा की गुणवंत बाबा यांच्या मंदिरात तुम्ही झाडू पोछा वगैरे करता, गुणवंत बाबांची चांगली सेवा करता आणि तुम्ही इतक्या मोठ्या पोस्टिंगवर आहात, तर तुमच्या मनात असे काही फिलिंग्स येत नाही का आपण इतकं मोठा अधिकारी आहोत? नाही नाही, मी अधिकारी नाही. अधिकारी म्हटलं हे म्हणजे नाही, मी अधिकारी नाही. नाही, मी एक लहानसा कर्मचारी आहे, म्हणजे तृतीय वर्ग कर्मचारी मध्ये आहो आणि ते म्हणजे हे समजा की ती नोकरी शासकीय आणि हा पण शासन आहे, तर मला असं वाटतं ती नोकरी करावी तर ही पण काहीतरी केलं पाहिजे बाबाचं. असं कोणी म्हणजे अशी विशेष सेवा म्हणजे नाही, मी सेवक नाही, सेवक बनू शकत नाही, म्हणजे माझ्या तेवढी ताकद नाही बाबाची सेवा करण्याची. पुष्कळ कष्ट आहे त्यामध्ये, सेवक बनण्याकरता पुष्कळ कष्ट आहे. जे काही काम दिसलं ते करतो बस. तर तुम्ही आम्हाला सांगा, काही भक्त आम्हाला म्हणत होते की आम्हाला गुणवंत बाबांची सेवा करायची आहे, तर सेवा करण्यासाठी असं काय लागते, असं काही डॉक्युमेंट्स वगैरे काही द्यावा लागते का असं काही? नाही नाही, सेवेकरता काही नाही, आपलं मन पाहिजे सेवेकरता. सेवा म्हणजे काय तुम्ही सांगा, आता आले तुम्हाला जे काही दिसलं ना, तिथं कचरा दिसला, झाडू लावायचा, पोछा लावायचा, बाबाच्या काहीतरी करायचं, त्याचे कपडे धुवायचे किंवा कोणी असं कोणी भंडारा असलं तर त्याचे ग्लास धुवायचे, पात्राडे उचलायचे, तिथे कोणी भंडाऱ्यामध्ये सहयोग करायचा, तुम्हाला किती काम असते हो, म्हणजे तांदूळ निवडणं तर गहू निवडणं कधी असं काम जे करतात त्यांना विचार आणि म्हणजे किती काम असते आणि करावं असं वाटते, आपलं मन पाहिजे सेवेच्या. म्हणजे कारण की तुम्हाला सांगतो, आमच्या चॅनलवर असे भरपूर कमेंट येतात की मला गुणवंत बाबांची सेवा करायची आहे, परंतु त्यांना माहितच नसते की सेवा कशा प्रकारे करायची. नाही, सेवाचे असे कोणी निर्धारित कोणी मापदंड नाही, कोणी असे पॉइंट्स नाही त्याचे सेवा करण्याचे. आता तुम्ही घरी म्हणा तर तुमच्या बाबाची आई वडील सेवा करण्याचे आता त्याचे काय पॉइंट्स आहेत सांगा मला, म्हणजे आई वडील तुम्हाला सेवा करायची तर उठा ना सकाळी तुम्ही, त्यांचे पाय धरा, त्याला म्हणजे नमस्कार करा आणि आपलं जे काही काम सांगलं ते करा, तर असंही करा, थोडंसं विचारा बाबा तुम्हाला कसं वाटतं काढता येते, तर ते जसं म्हणतात तसं देवाचे काही करा ना तुम्ही, सेवाचे असं कोणी नाही म्हणजे हे नको करतो, देव तर काही म्हणत त्याच्यापाशी जी पुष्कळ काम पडलं राहते, एवढं काम पडलं राहते की सेवक कमी असतात, सेवक स्वतःच्या मनानं करावं लागत असते. असा ईश्वराला म्हणा देवा मला तुझी सेवा पाहिजे तर सेवा बरोबर देव देते ना बरोबर. मी शेगावला गेलो, माझी इच्छा होती की 3 दिवस मी बाबा तुमच्या गावी येऊन काहीतरी सेवा केली, मला एकदा पत्र उचलायचे मिळाले, एकदा झाडूचे मिळाले, एकदा भाजी वाढायचे मिळाले, एकदा ग्लास धुवायचे मिळाले, 3 वर्षी 3 काम मिळाले साहेब मला. तर मग मी देवाचे काही काम करता निमित्त येतो, मी जेवण करता किंवा काही नाही येत, म्हणजे असं तुम्ही कांदा कापा भाजी कापा काहीतरी करा ना, तीच सेवा आहे. सेवा म्हणजे काय? तीच सेवा आहे. नाही, आम्हाला आमच्या चॅनलवर कमेंट आल्या की सर आम्हाला गुणवंत बाबांची सेवा करायची आहे आणि ते कशा प्रकारे करायची ते आम्हाला सांगा, ते तुम्ही आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि थोडक्यात म्हणतो की जशी आई वडिलांची सेवा करणार, तुम्हाला तुम्ही विचारा मी आई वडिलांची सेवा कशी करू, आई वडिलांची सेवा करणं चाहतो, आई वडील सेवा करणं चाहतो, त्याच्यात म्हणजे कोण सांगत तुम्हाला, कोणते युट्यूब धुंडा किंवा काही तुम्ही तपासणी करा काहीतरी, तुम्हाला तिथे काहीच नाही मिळणार की कशी सेवा करा, त्याची कोणी पॉईंटच नाही साहेब. तर सेवा म्हटलं म्हणजे तुमच्या आपल्या मनाने करा, सेवेची कोणी पॉईंट नाही, सुरू करा, तुम्हाला जे वाटते ते करा ना तुम्ही. जसे आपल्या आई वडिलांचे हात पाय दाबतात तर तुम्हाला कोणी म्हणते का ते सेवा काय नाही, सेवा ते करा ना.
बीमार नसले तरी त्यांच्या जवळ बसा ना तुम्ही, ती सेवा आहे. सेवा आहे, सेवा म्हणजे सेवाचे असे कोणी मापदंड नाही साहेब. नाही, मनाने करा सेवा देव, आणि तुमचं मन आहे तर देव तुम्हाला बरोबर त्या लाईन लागून देईल. त्या लाईन बोलावर तुम्हाला मार्गदर्शन होईलच. हो करत चला, तुम्ही करत चला, कोणी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही करत चला, आपल्या मनानं करा तुम्ही. तिथे कोणी पाहायचं नाही, कोणी असं मोठं पण लहान पण असं काहीच नाही, असं काहीच नाही. तर मित्रांनो, आता तुम्हाला साहेबांनी सांगितलेलं आहे की सेवा, गुणवंत बाबांची सेवा कोण्या पद्धतीने करायची. कोणत्याही देवाची सेवा करा, आई वडिलाची सेवा करता तशी कोणत्याही देवाची सेवा करा. गुणवंत बाबाची असं काही नाही, तुम्हाला जिथे जेथे देव वाटते, ज्यांचं तुमचं मन आहे, ज्याची भक्ती आहे, ज्यांची तुमच्यावर आशीर्वाद वाटते, किंवा ज्यांना तुम्हाला वाटते, आवडते तुम्हाला तो देव, त्यांची सेवा करा. सेवा करायची म्हणजे कोणी असं मापदंड नाही, मापदंड नाही, आपल्या मनाने करा. तर मित्रांनो, त्यांचे काम करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ते प्रसन्न होतात. जय जय गुणवंत. त्यांचे काम केले ते प्रसन्न होतात, एवढं मी म्हणतो. माझे म्हणजे एवढेच आहे की म्हणजे उत्तर की त्यांचे तुम्ही काम करा ते प्रसन्न होतात. जय जय, जय जय गुणवंत.